आपण पाहत आहात टेली रिपोर्टर मराठी, जी मराठीची मालिका रात्रीचं खेळ चालेमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा आता आपल्याला पाहायला मिळत आहे. पाटणकर बाई म्हणजेच अण्णा नायकांची शेवंता गावकऱ्यांना त्रस्त होऊन आपलं सामान घेऊन नायकांच्या वाड्यासमोर येऊन उभी राहते आणि अण्णाला आवाज देते. इंदूला समजत नाही की पाटणकर बाई अशी का वागते. तिथं दत्ता, सरिता, माधव आणि छाया देखील उभे असतात. मात्र त्या सर्वांना हे समजत नाही की पाटणकर बाईला झालं काय आहे. तेव्हा सरिता पुढे येते आणि पाटणकर बाईला परत घरी जायला सांगते. मात्र पाटणकर बाई म्हणजे शेवंता ऐकायला तयार नाही. ती अण्णाला बाहेर बोलवा असं वारंवार म्हणते. तेव्हा सरिता आणि पाटणकर बाईंमध्ये मोठा वाद होतो. त्यानंतर सरिता इंदूच्या लक्षात आणून देते की शेवंताला म्हणजेच पाटणकर बाईला तुमची जागा घ्यायची आहे. इंदूला हे सर्व ऐकून धक्काच बसतो. ती दत्ताला आणि माधवला मारते कारण तिच्या दोन्ही मुलांना हे सर्व माहीत असतं. त्यानंतर ती रागारागानं अण्णाकडे जाते आणि अण्णाला म्हणते की माझं प्रेत ओलांडा आणि मगच त्या बाईला या घरात आणा. अण्णाचा हात पकडून इंदू त्याला खाली घेऊन येते आणि म्हणते इला इथून जायला सांगा. या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहात की शेवंता इंदूला सर्व हकीकत सांगते. शेवंता म्हणते की अण्णा मला काय इथून पाठवतील, अण्णांनीच माझ्या आयुष्याची वाट लावली आहे. मला नको असलेलं मातृत्व देखील अण्णानंच मला दिलं. म्हणजे सुषमा ही अण्णाची मुलगी आहे हे सुद्धा आता शेवंता सर्वांना सांगणार आहे. आता शेवंता आणि अण्णाच्या ह्या नात्याचा काय सोक्षमोक्ष लागेल हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. रात्रीचे खेळ चाले भाग 2 या मालिकेच्या अपडेटसाठी टेली रिपोर्टर मराठीला सबस्क्राईब करा आणि हो तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा.